सिंधुदुर्ग मधल्या तारकर्ली मध्ये मंगळवारी घडलेल्या बोट दुर्घटनेनंतर पर्यटन स्थळांवरचे जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक आजपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मेरीटाईम बोर्डाने 31 ऑगस्ट पर्यंत ही बंदी घातली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये मात्र नाराजी आहे. या निर्णयामुळे कोकणातल्या आर्थिक उलाढालीला सुद्धा ब्रेक लागणार आहे. सिंधुदुर्गामधल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गजबजलेली पर्यटन स्थळं आजपासून सुनी सुनी जाणवणार आहेत आणि इथल्या पर्यटनाला ब्रेक लागणार आहे. याचं कारण म्हणजे साहसी जलक्रीडा प्रकार आणि एकंदरीत किल्ला प्रवासी होडी वाहतूक आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डानं घेतलेला आहे आणि त्यामुळं साहजिकच याबाबत व्यावसायिक असतील किंवा पर्यटक जे आहे त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. अर्थात ही बंदी जी आहे ती 31 ऑगस्टपर्यंत आहे आणि नियमानुसारच आहे. मात्र इथल्या व्यावसायिकांकडून याबाबत विचार करण्याची मागणी केली जाते. मात्र मुदतवाढ देण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी घेतील असं प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी म्हटलेलं आहे. अर्थात कोरोनाची जवळपास 2 ते 2.5 वर्ष गेली त्यामध्ये कोकणातल्या पर्यटनाला मोठा ब्रेक लागला होता. इथल्या उलाढाल्यावरती इथल्या व्यवसायावरती मोठा परिणाम जाणवला होता. पण एकंदरीत या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारची उलाढाल कोकणामध्ये होत होती. मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकण असेल किंवा अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी दाखल झाले होते. अगदी आपण जर एकंदरीत भोगवे मालवण तारकर्ली देवबाग या ठिकाणची आकडेवारी पाहिली तर जवळपास 9 लाख किंवा त्यापेक्षा देखील अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिलेली होती. पण आत्ताच्या घडीला मात्र एकंदरीत या बंदीमुळं व्यावसायिकांमध्ये नाराजी दिसून येते. आणखीन पुढील 8 दिवस जर का हे व्यवसाय सुरू राहिले असते तर इथल्या व्यवसायाला अर्थात यावरच्या आर्थिक उलाढालीला नक्कीच फायदा झाला असता असं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. शिवाय पर्यटक जे आहेत त्यांचा देखील हिरमोड होताना आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन शुभम राऊतसह अमोल मोरे, एबीपी माझा, भोगवे, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.